आयोजकांचे आभार मानतो एवढा दयाळू सूत्रसंचालक मी अजूनपर्यंत कधी पाहिलेलं नाही त्यांनी ज्या भावना आणि अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षांना कितपत उतरीन मला माहिती नाही प्रयत्न नक्कीच आहे आजच्या समारंभाला मला, मला बोलवलं याबद्दल मी मुळात कुरुंदकर परिवाराचे आभार मानतो श्रीत गुडबोलेजी किंवा प्राध्यापक वाडीकर सर व्यासपीठावरचे हे दोघे मान्यवर आणि आपण सर्व खरं म्हणजे पत्रकार फार काही आदरणीय असं नाही म्हणणं मला हल्ली म्हणवत तसं हा व्यवसाय तसा राहिलेलं नाही आहे आपल्या सगळ्यांनाही माहिती असेलच तरीसुद्धा त्या व्यवसायाचा म्हणून एक अंगभूत आगाऊपणा उपच आगाऊपणा रक्तामध्ये भिनलेला असतो संपादक झाल्यानंतर तो अधिक वाढत असेल कदाचित त्या आगाऊपणा किंवा औधत्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो आहे असं म्हटलं तर मी जराही चुकीचं ठरणार नाही कुरूनकर मला भयानक आवडायचे मी प्रेमपत्र जेवढी वाचली नसतील तेवढी आनंदाने कुरूनकरंत सगळं लिखाण वाचत आलेलं आहे पण म्हणून त्यांच्या लिखाणाच्या प्रकाशनाला आपण जावं एवढी योग्यता माझी नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यांचा जो आवाका होता त्या आवाक्याचा काही भाग तरी आपल्या मेंदू नावाच्या अवयवाला वापरायला शिकवावा अशी एक जी उर्मी ह्या व्यवसायात येण्याच्या आधीपासून होती ती नंतर त्याला कुरुंदकरांच्या वाचनाने अधिकच खत पाणी घातलं गेलं हा एवढा मोठा दांडगा विचारांची असा कुस्ती खेळणारा माणूस महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला हे मला खरंच वाटत नाही एका अर्थाने कारण जो परीघ होता विचारांचा केवढा मोठा होता याच्या कित्येक पटीनं छोट्या पद्धतीनं छोट्या पातळीवरती काम करणाऱ्यांचं त्यांचा गुणगौरव त्या त्या देशांमध्ये त्या त्या परिस्थितीमध्ये कसं होतं जवळपास पंचवीस ते दीस फिरल्यानंतर हे मला जाणवतं आहे की हा माणूस अमुक ठिकाणी असता तर त्यांचं कसं झालं असतं हा माणूस अमुक आणखी दुसऱ्या देशात असता तर त्यांची एकंदर गौरवांकित कारकिर्द ही लोकांच्या पुढे कशी समोर राहिली असती तर या पार्श्वभूमीवरती मला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला मिळते मला खरोखर मनापासून आनंद होतो आ, आ, आहे कृतज्ञता आहेच था आहे ती अधिकच दोणावती आहे श्री देशमुखांनी सूत्रसंचालनामध्ये जी भूमिका मांडली आम्ही यांना पाहिलं नाही आम्ही त्यांना त्या पाहिलं नाही त्याच पिढीचा सुद्धा आहे दुर्दैवाने आमच्या पिढीने म्हणजे माझ्या पिढीने गुरुंकर आम्ही ऐकले नाहीत मला ऐकायला नाही मिळाले त्यांच्याशी प्रत्यक्ष सहभाग व्हावा इथपर्यंत व्यवसायात आलो होतो तरीसुद्धा खूप लांब होतो आ, दुर्री म्हणता येईल अशा स्वरूपाचा बराच बा, काळ त्या व्यवसायामध्ये होतो अनंतराव भालेराव गोविंदराव तळवळकर आणि कुरुंदकर ही तीन चार अशी विचारांच्या क्षेत्रातली दमदार माणसं मला बय म्हणजे त्यातल्या नंतरच्या बाकीच्या दोघा तिघांना मुंबईत असल्यामुळे बघायला तरी मिळालं आणि चौथं नाव म्हणजे दुर्गाबाई भागवत दुर्गाबाई भागवत आणि कुरुंदकर हे असे इतके मोठे दीपस्तंभ असताना त्या परिसरामध्ये वाढणं हा खूप आनंदाचा भाग होता पण दुर्दैवाने आमच्या पिढीला ते बघायला मिळालं नाही प्रत्येक पिढी काही चांगले गुण काही म्हणजे ज्याला कमनिशिमी म्हणता येतील अशा स्वरूपाचे काही प्राक्तनं घेऊन जन्माला येते आमची पिढी ह्या प्राक्तनामधल्या मधल्या भागामध्ये इकडची नाही तिकडची नाही अशी एक मोठ्या प्रमाणावर अडकलेली तांत्रिकदृष्ट्या आम्ही खूप पुढे गेलो आमच्या पिढीनी तांत्रिकता त्याचा जो बदल झालेला आहे हा प्रचंड प्रमाणावरती अनुभवला त्या अनुभवांचे आम्ही साक्षीदार आहोत त्याच वेळेला कुरुंदकरांसारखी माणसं आम्हाला तितकी अनुभवता आली नाहीत आणि याची गरज का वाटते की ह्या तांत्रिक प्रगतीचं शेवटी करायचं काय हे समजावून सांगणारा एक कोणीतरी लागतो मला आठवतं की जेव्हा एक्सप्रेसवे मुंबई पुण्यामध्ये जेव्हा झाला पहिला भारतातला त्याला ऑटोबान म्हणता येईल असं ऑटोबान म्हणजे जर्मनीमधले जे काही प्रचंड वेगाने गाड्यांना चालवता येतील असे रस्ते तर त्याचं सगळं मी त्यावेळेला वार्तांकन करत होतो आणि त्याची सगळी वर्णन येत वर्णनही येत होती की हा एक्सप्रेसवे झाल्यामुळे अमुक होणार आहे तमुक होणार आहे वगैरे 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 आणि किती वेळ प्रवाशांचा वाचणार आहे मग त्याचा दुसरा टप्पा सुरू झाला की आणखी वीस मिनटं वाचणार वगैरे अशा त्याच्या वेळेला बातम्या आहेत होत्या त्यावेळेला एक वृद्धगृहस्थ मला भेटले आणि म्हणाले की हे सगळं छान आहे म्हणाले तू तुम बातम्या तुमच्या मांडताय तुम्ही रस्त्याची गरज वगैरे सगळं मान्य आहे आम्हाला पण त्यांनी त्या त्या त्याच दिवशी एक बातमी आलेली होती की पुण्यातनं मुंबईहून पुण्यातनं मुंबईकडे येण्याचा जो काही वेळ असेल तो का त्या दिवशी जे नवीन जो काही टप्पा खुला झाला त्याच्यामुळे आता तो पस्तीस मिनिटांनी वाचणार अशी ज्यावेळेची बातमी त्यावेळेला होती तर या गृहस्थ गृहस्थाने अतिशय सुंदर प्रश्न विचारला मला की ते सगळं ठीक आहे म्हणाले तो रस्ता वगैरे झाला आहे तर पस्तीस मिनटं वाचणार हे सगळं छान आहे पण पस्तीस मिनटं वाचून मी आता करायचं काय त्या प्रश्नावरनं मला खात्री पडली की शंभर टक्के ते पुण्याचे असतील म्हणून आणि योगायोगाने ते होतंही पुण्याचे हा 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 एका अर्थाने हा मला संपूर्ण या विकासाच्या चित्राचा एक गाभा म्हणता येईल असा हा प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो की हे सगळं ठीक आहे छान आहे आता गुडबुले यांनी त्यांच्या भाषणामध्ये शेअर बाजार वगैरे त्याचा उल्लेख केला आहे खरंच आहेच म्हणजे तो त्या जगण्याचा एक भाग होऊन गेलेला आहे पण याचा सगळ्याचा अर्थ लावून देणारा एखादा कुरुणकर या पिढीला असायला हवा असं तीव्रपणे वाटतं याची कारणं कशी आहेत की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने दिसत आहेत म्हणजे अमुकची प्रगती झाली फारच छान आहे शेअर बाजार खूप उंच झाला हो का अरे वा म्हणजे काय असं आपल्याला माहिती नसतं पण छान वाटतं का शेअर बाजाराचा निर्देशांक खूप झेपावला चारशे अंकांनी वाढला वगैरे वगैरे पण हे माहिती नसतं आपल्याला की या सव्वा कोटीच्या देशांमध्ये दे फक्त तीन ते सव्वा तीन लाख लोकं त्या शेअर बाजाराशी संबंधित आहेत तर तीन ते सव्वा तीन लाखांचाच संबंध असलेला शेअर बाजार हा बाकीच्यांसाठी इतका महत्त्वाचा आहे का असा सांगणारा कोणीतरी एक गुरुंकर हवा असतो आपल्याला तो दुर्दैवाने नाही आहे त्या अर्थाने आमची पिढी ही वंचितांची पिढी वैचारिकदृष्ट्या अत्यंत वंचितांची पिढी असं म्हणता येऊ शकेल कारण हा विचार दाखवणारा एक मोठा बुद्धीचा आणि तटस्थपणे बुद्धीचा आहे मला खूप महत्त्वाचं वाटतं कारण हल्लीचा सगळ्यात मोठा गंभीर आजार गंभीर संकट कुठलं असेल तर मला ते प्रामाणिकपणे असं वाटतं मी या व्यवसायातला आहे तरीसुद्धा असं प्रामाणिकपणे वाटतं की या व्यवसायातल्या लोकांना किंवा प्रसिद्धी माध्यमातल्या लोकांना विद्वान वगैरे लोकं समजायला लागलेली आहेत याच्या इतका धोका दुसरा कुठलाही नाही विद्वान समजते तिथपर्यंत ठीक आहे मला असू शकतात होतेच विद्वान आमच्या व्यवसायामध्ये अजूनही काही सगळेच नाही आहेत असं म्हणायचं नाही पण विचारवंत वगैरे म्हणायला लागलेले हे फार गंभीर आहे प्रसारमाध्यमातला कुठल्याही पदावरचा कुठलाही अधिकारी व्यक्ती असेल ही, ही, ही विचारवंत राहू शकत नाही विचारवंताला दैनंदिन उत्पादन काढायचं नसतं आणि ते बाजारात कसं टिकेल हे बघायचं नसतं तो निवांतपणे तो निवांतपणे विचार करू शकत असतो कारण तो निवांतपणा हाच त्याच्या विचाराचा अधिष्ठान असतो त्या विचाराची त्याची एक बैठक असते आणि त्या निवांतपणातनं त्याला विचाराची ताकद मिळू शकते ती मांडता येऊ शकते त्यावेळी प्रसारमाध्यमातल्या लोकांना विचारवंत वगैरे म्हणतात मला पोट पोटात खड्डा पडतो आणखी काय काय सहन करावं लागेल या पातळीवरती ते वाटतं लागले मग खरा विचारवंत म्हणजे काय हे खरंच माहिती नाही आहे आपल्याला अशा वेळेला करूनकरांची जाणीव होते त्यांचं असणं किती गरजेचं हे जाणवत राहतं कारण हा सगळा जागतिकीकरणानंतरचा संदर्भ हा बदललेला आहे आपल्या जगाचा हे आपल्याला त्याचं भान नाही आहे आपल्यापर्यंत त्याचे अनेक कंगोरे येणं अपेक्षित ते येत नाही आहे कारण हे कंगोरे हे वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते आहेत आणि त्या कंगोऱ्यांची टोकं ज्याला कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात ही अशी टिंबटिंब जोडायची असतात आणि त्या टिंबटिंब जोडण्याच्या क्षमतेतनं एक मोठं चित्र तयार होत असतं तर टिंबटिंब जोडायची तर त्याला अनेक क्षेत्रांमध्ये गती असावी लागते तशी गती असणारे कुरुंदकरांसारखं नाही आहे त्याच्यामुळे मोठं चित्र म्हणतात आपल्याला ते दिसत नाही आहे एक एक टप्प्याटप्प्यांच्या चित्रांची सवय झालेली आहे आपल्याला आणि हे चित्र मोठं दिसणं भयंकर आवश्यक आहे याचं कारण असं की हा सगळा बदल होतोय हा इतक्या मोठ्या पद्धतीनं बदल होतोय त्याच्यात आपल्याला तुम्हा आम्हाला काही स्वातंत्र्य आहे संधी आहे असं अजिबातच नाही आहे त्या बदलाला सामोरं जात बदलाला शरण जात आपल्याला तो बरोबरच घेऊन जाणारे पर्याय नाही आहे पण तरीसुद्धा त्याचा अर्थ लावून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं अशा वेळेला ती गरज अधिक जाणवते तुम्ही आपण सगळे एका प्रचंड मोठ्या बाजारपेठेचे फक्त ग्राहक म्हणूनच आहोत त्या बाजारपेठेतला एक क्रयशक्ती असलेला एक घटक एवढंच फक्त आपलं महत्त्व उरलेलं आहे तुमची क्रयशक्ती किती यातलं तुमचं समाजातलं स्थान काय आहे हे दुर्दैवाने ठरत चाललेलं आहे ज्याची क्रयशक्ती अधिक त्याचा आवाज मोठा त्याच्यासाठी माध्यमं कामं करतात त्याच्या त्याचं जास्त ऐकलं जातं आणि त्याच्या गरजा पुरवल्या जातात त्याच्याकडे क्रयशक्ती कमी त्या सगळ्याचा या सगळ्या नवीन क्षेत्राशी काही जगाशी संबंध नाही आहे तो तसाच राहत असतो अशा वेळेला हे सगळं जे बदल बदलाचं चित्र आहे ते खूप समजून घेणं मला गरजेचं वाटतं त्या चि, त्या चित्राकडे बघणारा एक छोटासा विद्यार्थी म्हणून मला हे खूप जाणवत असतं की अशा वेळेला जर कोणी चांगला ताकदवन विचारवंत असता तर त्यांनी ही टिंबटिंब जोडत एक मोठं छान चित्र आपल्यासमोर मांडलं असतं मग ते नसल्यामुळे मग आम्ही आपले दूध घातलेले म्हणजे पीठ कालून जे दूध देणारे आहेत त्यांच्यावर समाधान मानत असतो अशातलाच एक म्हणजे थॉमस फ्रीडमन जागतिक संदर्भ द्यायचा झाला तर अनेकांना माहिती असेल काही जणांना माहीत नसेल सुद्धा न्यूयॉर्क टाईम्सचा हा आंतरराष्ट्रीय विषयांचा संपादक आहे छान लिहायचा म्हणजे पूर्वी खूप सुरुवातीच्या काळामध्ये लिहायचा म्हणजे अजूनही लिहितो तो, तो पण आता त्याच्या लिखाणाचं खूप सुलभीकरण होत चाललं म्हणजे खूप सोप्पं 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 असं सांगायची सवय झाली की जे होतं ते त्याचं झालेलं आहे त्याचं एक पुस्तक आहे जागतिकीकरणासंदर्भातलं त्याच्यात एके ठिकाणी त्यांनी खूप छान संदर्भ दिलेला आहे त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांचा असा दाखला देत देत त्या मुद्द्यापर्यंत तो येतो आणि मग इंग्लंडचं उदाहरण देतो अमेरिकेचं उदाहरण देतो आणखी कुठलं कुठलं काय काय उदाहरण देतो तर ते उदाहरण देताना तो एके ठिकाणी असं लिहितो ते वाक्य भयंकर असं जेवताना भातामध्ये दाताचा दाताच्यामध्ये जर एखादा दगड आला तर ते कसं वाटेल अशा स्वरूपाचं ते वाक्य आहे मी हे सगळं का सांगतोय तर पत्रकार तोंडात ना हे वाक्य आलं की पत्रकार काहीही बोलतात असं तुम्हाला वाटू नये म्हणून मी त्याच त्याला उद्वृत्त करून हे वाक्य सांगतोय तो एके एक ठिकाणी असं म्हणतो जागतिकीकरणाचा संदर्भ होता ना की ज्या दोन देशांमध्ये मॅकडोनाल्ड आहे अतिशय गमतीशीर वाक्य आहे त्याचं ज्या दोन देशांमध्ये मॅकडोनाल्ड आहे त्या दोन देशांनी कधीही युद्ध केलेलं नाही आता या विधानाचा वर्कणी काही संबंध वाटणार नाही मॅकडोनाल्ड एक भिकार खाद्यपदार्थ विकणारा हॉटेलची किंवा अन्नगृहाची मालिका म्हणता येऊ शकेल आणि जागतिकीकरण आणि त्याचं अर्थकारण त्याच्या त्याचा अर्थ तो पुढे लावत जातो की जगाची दोनच गटात फक्त विभागणी आहे असं तो म्हणतो एक दोन गट कुठले तर लेक्सस या या गटातला एक समूह देशांचा म्हणजे ज्याला अत्यंत श्रीमंती गाड्यांचं स्वप्न आहे ज्याला अर्थव्यवस्थेतच स्वप्न फक्त त्या दे देशामध्ये त्या घटकांच्या समूहामध्ये आहे असा एक मानव समूहांचा किंवा मानवांचा एक गट आणि दुसऱ्या बाजूला ऑलिव्ह ट्री म्हणजे जी जुनी मूल्ये घेऊन जगणारी आहेत मग शांतता बंधुता वगैरे वगैरे जे काय असतं आपलं नेहमीचं ते तर अशा स्वरूपाचा देशांचा एक गट अशी त्यांनी दोन गटात ती विभागणी केलेली आहे आणि त्यावेळेला तो म्हणतो की या ज्या या दोन देशांमध्ये युद्ध कुठल्यामध्ये होता तर या घटकामधला एक आणि या घटकामधला एक किंवा याच घटकामधले दोघं यांच्यात युद्ध होऊ शकत असतील पण ज्या देशामध्ये मॅकडोनाल्ड आहे असे दोन देश कधीही युद्ध करत नाहीत त्याचं म्हणणं असं की याचं कारण त्यांना अर्थकारणाचं महत्त्व कळलेलं असतं अर्थकारणाचं महत्त्व कळलेले लोक कधीही फालतू वेळ वाया घालवत नाहीत उगीच वेळ दवडत नाहीत ते दुसऱ्या देशावरती युद्ध करतील त्या देशाची बाजारपेठ काबीज घेण्यासाठी प्रयत्न करतील पण युद्धामध्ये वेळ वाया घालवणार नाहीत जगाचा इतिहास हा दीडशे वर्षाचा जर तुम्ही बघितलात तर एक अपवाद सोडला हर्झगोविनिया आणि बोस्निया परिसरातला तर हे विधान शंभर टक्के खरं ठरतं पण त्याचा संदर्भ हा आपल्या आप बाजाराशी कसा निगडीत आहे आपल्या जगण्याशी कसा निगडीत आहे हे मला असं वाटतं कुणीतरी सांगायची गरज अशा वेळेला होते अशा वेळेला तयार होते ती गरज याचं कारण असं का की हे सगळं प्रचंड मोठं प्रमाणावरती हे सगळं बदलत चाललेलं आहे त्याचे संदर्भ तुमच्या आमच्या जगण्याशी असतात हे सांगावं लागतं आपल्यासारख्या व्यवस्थेमध्ये याचं कारण असतं की ते तितका संबंध या सगळ्या जगण्याशी आपला आहे असं आपल्याला वाटत नसतं पण प्रत्यक्ष तसं नाही आहे आपण त्या जगण्याच्या या संपूर्ण व्यवस्थेचे बाजारपेठेचे अपरिहार्यपणे भाग होऊन गेलेलो असतो तर ही परिस्थिती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे माझ्या माझा वर्ग माझी पिढी ही आणीबणी उत्तर म्हणजे आणीबणी आली त्यावेळेला सातवी आठवीत वगैरे असलेली आमची पिढी त्या काळातला सगळा तो गंमत संघर्ष दुर्गाबाईंनी मैदानावरती येऊन भाषण करणं साहित्य संमेलन आणि कन्नरहर कुरुनकरांचे काही लेख हा सगळा आम्ही खूप दुरून दुरून हे बघितलेलं आहे हा आमच्यासाठी तो शेवटचा राजकीय संघर्ष म्हणता येईल की त्याच्या दृश्य स्वरूपामध्ये कोणीतरी एक खलनायक होता आणि दृश्य दृश्य स्वरूपामध्ये नायक किंवा ज्याचा बळी राहणार आहे असा एक घटक होता त्याच्यानंतर हे सगळं खूप बदलत गेलं जगाचा चेहराच बदलला जगाच्या बाजारपेठेचा चेहरा बदलला मग पुढे काय झालं मग माझ्यासारख्याच्या बाबतीत असं झालं की जी जी पिढी आमच्यासारख्यांची या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आली आणि त्यांना विचार करता येतो असं आम्हाला वाटतं अशा लोकांच्या दृष्टीनं खूप बदल घडत गेले आणि तो बदल हा पुढच्या काळामध्ये एक्क्याण्णव ब्याण्णवच्या कालखंडामध्ये इतका बदल होत गेला की आता या पार्श्वभूमीवरनं मी जेव्हा आणीबाणीकडे बघतो तेव्हा आणीबाणी खूप छोटासा प्रसंग वाटतो मला खूप लहानसा प्रसंग आहे ठीक आहे एवढं काही गंभीर नव्हतं ते याचं कारण असं की विचाराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज बघायला गेलात तर आणीबाणीपेक्षा ही गंभीर परिस्थिती आहे मग शत्रू कोण याच्यामधला खलनायक कोण आहे याच्यामधला कोणी असा दृश्य स्वरूपातला खलनायक तुम्हाला सांगता येणार नाही तसं तुम्हाला आहे नाही तो इतका अदृश्य स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या मेंदूच्या नियंत्रण कक्षावरती तो काबा पूर्णपणे त्याचा तो ताबा घेऊन आहे मध्यंतरी अमेरिकेच्या सहा सात वर्तमानपत्रांच्या संपादकांनी एकत्र येऊन पुस्तक लिहिलं छोटंसं अडीचशे दोन अडीचशे पानांचं पुस्तक आहे ते तिथे असताना एका कार्यक्रमामध्ये का एका संपादकाकडनं ते मिळालं ते वाचायची संधी मिळाली ते जेव्हा वाचलं तेव्हा मला हाच मुद्दा प्रकर्षाने जाणवला की आणीपाणीपेक्षाही गंभीर परिस्थिती आज आहे आज राजकीय शत्रू नसेल तर खूपच छोटा वाटतो राजकीय शत्रू पण त्याच्या पलीकडे जो एक अज्ञात असा अकराळ विकास असा एक आर्थिक ताकद असलेला शत्रू तयार झालेला आहे त्याची आपल्याला जाणीवच नाही आहे कुठल्याही विचारांच्या पातळीवरती तो येतच नाही आपल्याला अप आपण अपरिहार्यपणे त्याचा भाग बनून गेलेलो असतो पण आपल्याला कळत नाही की अरे हा आपलं नियंत्रण करतोय सहज उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर तुम्हाला सांगता येऊ शकेल की तुम्ही सगळेच अपरिहार्यपणे का होईना पण टी व्हीवरच्या बातम्या बिदम्या बघाव्या लागत असतीलच सगळ्यात चांगला मनोरंजनाचा खेळ तो असतो तो त्या त्यामुळे तुम्ही बघत असालच बट आपल्यापैकी खरंच सांगतो एक फार कमी जणांना माहिती असेल की या सर्व ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांची मालकी जवळपास आता फक्त एकाच व्यक्तीकडे त्या व्यक्तीच्या हातात पूर्णपणे वाहिन्यांचं सूत्रसंचालन गेलेलं आहे त्या वाहिन्यांनी त्या कंपनीनं त्या गुंतवणूकदारानं ह्या कंपन्यांमध्ये इतकी मोठ्या मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करून ठेवलेली आहे की त्याला जे सोयीचं वाटेल तेच फक्त तुम्हाला आम्हाला बघायला मिळेल आणीबाणीच्या काळामध्ये परिस्थिती खूप सोपी होती शत्रू नक्की होता त्यांनी काय केलं हे कळत होतं या काळामध्ये शत्रू कोण आहे आणि काय नाही करत आहे हेच फक्त आपल्याला अंदाजाने बांधता येतं आहे पण ही परिस्थिती तुम्हाला खरंच सांगतो ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती बदलत चाललेली आहे हा आपला संपूर्ण विचार यंत्रणेचा ताबा हा आर्थिक क्षेत्राने घेतलेला आहे या कंपनीची मालकी मग तो सी एन एन आय बी एनचा टी व्ही असेल एन डी टी व्ही असेल किंवा आणखी कुठल्या वाहिनीची मालकी असेल ह्या दोघा तिघांकडेच हा सगळा त्याचे ते, ते एकच ज्याचा संदर्भ देतो आहे त्याचा तर संपूर्णपणेच नियंत्रण आहे प्रत्येक वाहिनीमध्ये नियंत्रण आहे अशा वेळेला तुम्हाला ज्या विचारामुळे विचारा चालना मिळू शकेल विचाराला चालना मिळू शकेल काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल असं ते त्याला सोयीचं वाटेल त्या व्यक्तीला त्यालाच ते समोर मांडलं जाऊ शकेल हे याचं कारण असं की पूर्णपणे ही मालकी गेलेली आहे आपल्याला पत्ताही नाही आहे याचा मला माध्यमातलं म्हणून या समाजाकडे जेव्हा बघतो तेव्हा खरंच आश्चर्य वाटतं की अरे हे किती आपण आंधळेपणाने बघतो या हो सगळ्याकडे आपल्याला कळतच नाही आहे म्हणजे गुलाम आपण आहोत हे जेव्हा कळतं तेव्हा आपण ती गुलामगिरी तोडायचा प्रयत्न करत असतो पण आम्हाला गुलाम आहे असं वाटतच नाही आम्ही किती मज्जा या पातळीवरती जगत आहोत त्यामुळे ह्या गांभीर्याचा खरंच तो गंध पण आपल्याला नाही आहे आणि हे हे व्यवसायाच्या निमित्तानं कार्यक्रमांच्या निमित्तानं बाहेर खूप जाणं होत असतं त्या त्या समाजाशी जेव्हा मी भारतीय समाजाची तुलना करतो तेव्हा हे आणखीनच गंभीर वाटतं म्हणजे मध्यंतरी अमेरिकेला असताना न्यूयॉर्कला असताना तिथल्या वॉलस्ट्रीट जर्नलच्या वर्तमानपत्रामध्ये थोडंसं काही काम होतं तिथल्या काही संपादकांशी भेटीगाठी वगैरे अशा होत्या तेव्हा मी इकॉनॉमिक टाईम्समध्ये होतो तर त्याच्या आधी आठ दहा दिवस त्या वर्तमानपत्राच्या वॉलस्ट्रीट जर्नलचा आवा का मी सांगायची गरज नाही जगातल्या काही प्रचंड ताकदीच्या चांगल्या अर्थाने ताकदीच्या चांगली पत्रकारिता करणाऱ्या वर्तमानपत्रांचं प्रतिनिधित्व स्ट्रीट जर्नलकडे येतं आता त्याची मालकी मरडक यांनी घेतलेली आहे तर त्या वर्तमानपत्राच्या शेअर बाजार विषयक वृत्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना कामावरनं काढून टाका असा आदेश कोणी दिला अमेरिकेची सेबी आहे म्हणजे आपली जसं बाजारपेठेचं नियंत्रण करणारी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे तशा अमेरिकेच्या सेबीने म्हणजे ज्याला एसईसी SEC म्हणतात सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन त्यांनी तो आदेश दिला काय आदेश दिला तर तुम्ही कल्पना करून बघा आपल्याकडे असं झालं असतं तर वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावरती घाला वगैरे 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 असं सगळं आपण तलवारी काढून गेलो असतं खोट्या तिथे सरकारी यंत्रणेनं स्वच्छ आदेश दिला की स्ट्रीट जर्नलचे दोन पत्रकार त्यातला एक ब्युरो चीफ होता एक त्या विषयाचा बातम्यांचं संकलन करणाऱ्या विभागाचा प्रमुख होता हा आणि त्याचा सहकारी या दोघांना कामावरनं काढून टाका का तो आदेश दिला तर त्या दोघांनी आता त्या तिथला ति, नियम आहे तो आणि नियम आहे तर तो पाळावा आणि प्रत्येकानेच पाळावा अशी सर्वसाधारणपणे तिथे व्यवस्था आहे आणि अजूनही सुदैव तसं की तिथे अमेरिकेच्या अध्यक्षाची मुलगी सुद्धा वाहन वेगाचं नियमन तोडलं म्हणून तिला शिक्षा होऊ शकते आपल्याकडे तू ओळखत नाही का मला असं म्हणायची तिथे पद्धत नाही आहे तर तशी नसल्यामुळे त्या दोन पत्रकारांना कामावरनं काढण्याचा त्यांनी आदेश दिला आणि तो त्या वर्तमानपत्राने कुठलीही खळखळ न करता तो पाळला आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या एकवरती माफी मागितली का ते त्यांनी असं केलं तर त्यांचं से सेवीचं त्यांच्या सेवीचं ए सी सीचं म्हणणं असं होतं की आपला नियम आहे की ज्या विषयांवर तुम्ही लिहिता ज्या कंपन्यांच्या समभागावरती लिहिता किंवा ज्या कंपन्यांचे समभाग लोकांनी घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे जेव्हा तुम्ही लोकांना सल्ले देता त्यावेळेला या कंपन्यांमध्ये आपली मालकी काय दहा पाच शंभर जे काही शेअर्स असतील ते आहेत की नाही याची कबुली द्यावी लागते तो डिस्क्लोजर द्यावा लागतो खालती तुमच्या लेखाच्या शेवटी असं लिहावं लागतं या कंपन्यांमध्ये माझे संभभाग आहेत किंवा नसतील तर नाही त्याप्रमाणे तर यांनी ते दिलं नाही त्या वार्ताहरांनी ते दिलं नाही आणि त्याच्या पुढचा जो ब्युरो चीफ होता त्याने ते त्याची काळजी न घेता तरी सुद्धा तो मजकूर छापला दोघांनाही कामावरनं काढून टाकावं लागलं हा प्रसंग त्याच्यानंतर त्याच पाठोपाठ भारतामध्ये एक भला मोठा वेगळा प्रसंग घडलेला होता की एका कंपनीचा आय पी ओ ज्याला म्हणतात तसा आलेला होता त्या आय पी ओच्या अनुषंगानं मध्यमवर्गाने इतकी त्याच्यात गुंतवणूक केली की त्या या जगातलं काही किंवा भारतात काही भलं होणार असेल तर याच कंपनीच्या मार्फत भलं होणार आहे हे असं सगळ्यांना वाटायला लागलेलं होतं आणि त्यांनी ते आय पी ओमध्ये गुंतवणूक केली इतकं मोठं त्याचं मूल्यांकन दाखवलं गेलं आणि तो आपटला आय पी ओ आय uh, पी ओ आपटला याचं दुःख नाही पण दुःख त्याचं हे आहे की ज्या दोन पद्धतीनं हे काम केलं जातं की के आय पी ओचं व्यवस्थापन करणारी एक असते आणि आय पी ओच्या विषयी त्याचं मूल्यांकन करणारी एक कंपनी असते म्हणजे माझं मूल्यांकन देशमुखांनी करायचं ते थोर आहेत थो रहे आ, मी थोरे असं त्यांनी मला सांगायचं आणि मग ते किती चांगले सूत्रसंचालक आहेत असं मी करायचं आणि ते दोघांनी मग कुठल्या तरी परीक्षेला पास करायचं किंवा त्यांचा एम ए पी एच डीचा प्रबंध मी मान्य करायचा आणि असं जर सगळं आपला एकमेकांच्या पाठी खाजवण्याचा खेळ चाललेला असतो तर तसा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये नसतो ज्याच्या ज्याच्याकडे नियम पाळले जातात तिथे तर होत नाही तर या कंपनीनं मूल्यांकन करणारी आणि व्यवस्थापन करणारी कंपनी ह्या दोन्ही एकाच कंपनीच्या उपकंपन्या होत्या अमेरिकेसारख्या ठिकाणी याला पूर्णपणे आतच गेले असते सगळे म्हणजे साधा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा प्रमुख हॉटेलमधली एक त्याच्या राहणारी कर्मचारी तक्रार करते तिथल्या न्यूयॉर्कमधल्या पोलिसाकडे जाऊन की याने माझ्यावरती गैर गैरप्रद्धतीनं तो माझ्याशी वागला त्याचं उडत जाणारं विमान खालती थांबवलं जातं त्याला अरेस्ट केली जाते त्याला तुरुंगात टाकलं जातं आपल्याकडे आंतरराष्ट्रीय नाणनिधीचा प्रमुख आपल्याकडे कुठल्या सहकारी बँकेच्या प्रमुखाला एक कसं अशी अशा स्वरूपाची शिक्षा अजून होऊ शकत नाही आसपास की तुमच्या किती जिल्हा सहकारी बँकांची कलेवरं पडलेली आहेत मी सांगायची गरज नाही तुम्हाला तर हे सगळं का होतं तर त्या व्यवस्थेवरचा विश्वास आणि त्या व्यवस्थेचं एकंदर मूल्यमापन करणारी तटस्थ माणसं तटस्थ वृत्तीची माणसं ती गरज आता या निमित्तानं पुन्हा पुन्हा जाणवते की त्यांचं असणं अशा माणसांचं असणं आणि ते समजावून सांगणं की बाबा रे हे असं असं झालेलं आहे याच्यामागे हे असं असं आहे आणि त्याला मोठ्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद असणं त्या विचारवंताची जागा असणं कुरुंदकरांच्या जाण्यानं किंवा दुर्गाबाईंच्या जाण्यानं जर काही एक मोठा खऱ्या अर्थानं जर एक मोठा धोका तयार झाला असेल तर हा आहे की अशी क कडेला राहून चांगल्या अर्थाने म्हणतो मी कडेला राहून चांगल्या अर्थाने कडेला राहून ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करत त्याचा अर्थ लावत त्याची व्यवस्था मांडणारी त्याची समजवून सांगणारी आणि हे कुठल्या दिशेने जाणार आहे याचा एक अन्वयार्थ मांडणारी चांगली विचारवंत मंडळी ही नंतरच्या काळामध्ये पूर्णपणे बाजारपेठेचाच भाग होत गेली आम्ही तो मध्यंतरी तो लेख छापला होता तुम्हाला आठवत होतं ते खूपच काय म्हणतात त्याला ते टिंबूच सगळं तो प्रकार होता की पी एच डीसाठी काय काय उद्योग केले जातात त्याचा दुसरा पा, आता पा, आम्ही परत एकदा छापू म्हणजे इथल्या एका अगदी म्हणजे शब्दशहा ज्याला टिनपाट म्हणता येईल अशा एका टिनपाट खेड्यामधला एक उद्योगी प प्राध्यापक हा साडेतीनशे प्रबंधांचा सा लेखक कसा आहे वगैरे अशा गमतीशीर कथा खूप असतात तर ते तर ते, ते हे सांगताना मला प्रत्येक टप्प्यावरती जाणवतं की हा हा माणूस हा असा होता की हा नाही नाही हा त्यांनी एक निरक्षीर विवेक ज्याला म्हणतात तो त्यांनी पूर्णपणे असं चिरफाड करणं ज्याला तर्कदृष्ट्या कारण झालंय कसं की हल्ली तर्क हा प्रकारचं वापरायचा नाही असं ठरलेलं आहे सर्वांनी मिटून ठरवलेलं आहे असं की नाही नाही विचार करायला नको तर्क वगैरे वापरायला नको आणि ही अवस्था आलेली आहे ही मला खूप गंभीर वाटते आणि त्या अवस्थेमध्ये तुम्ही आणि आपण सगळेच सहभागी होऊन झालेले आहोत त्याच्यामध्ये आपण त्या व्यवस्थेचे इतके सहभाग इतका त्याने आनंदाने आपण शरण गेलेलो आहोत त्या व्यवस्थेला की विचार करायचा म्हटलं की पोटात गोळा येतो नाही नाही काही सांग मला पण विचार करायला सांगू नको आणि ही अवस्था ही फक्त आपलीच झाली असं नाही तुम्ही जगाच्या इतिहासामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला जाणवेल की प्रत्येक टप्प्यावरती तो तो सत्ताधीश असेल जो कोणी असेल आणि म्हणे इंदिरा गांधी असतील नंतर कुंडली हे असतील ते असतील तर प्रत्येक सत्ताधीशाला आपल्या नागरिकांनी विचार करू नये असं नेहमीच वाटत आलेलं आहे म्हणजे जेव्हा रोम साम्राज्य रोमचं साम्राज्य जेव्हा लयाला जात होतं आता हे वाक्य म्हटलं की आपल्याला पुढचं वाक्य माहिती असतं की राजा फिडल वाजवत होता त्याच्या त्याच्या पलीकडे खरं दुर्दैवाने आपला रोमचा संबंध आला नव्हता म्हणजे लहानपणापासून निबंधत हे वाक्य लिहून लिहून मी इतका आम्ही सरावलेलो होतो आमची पिढी अशी की ते ते, ते गिबन नावाच्या प्राध्यापकाने रोमन साम्राज्याचा इतिहास असं प्रचंड मोठं काम केलेलं आहे ते कधी खूप मोठी रजा घेऊन ते वाचावं अशी इच्छा आहे घरामध्ये आहे ते वाचायला वेळ मिळालेला नाही आहे तर त्या रोम साम्राज्याच्या इतिहासात हा जो टप्पा आलेला आहे की रोम साम्राज्य लयाला जात होतं पुढचं वाक्य आपलं निबंधामध्ये मगाशी म्हणाल तसं असतं की रोम साम्राज्य लयाला जात असताना राजा फिडल वाजवत होता हे इतकं आपलं पाठ झालेलं असतं त्याच्या पलीकडे आपलं रोमन साम्रा आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता त्याचा इतका गोंधळ उडाला होता की रोमन साम्राज्याच्यावरती तर त्यांनी फिडल राजा नीरो वाजवत होता असं लिहिलेलं होतं कळलंच नसतं त्याबाहेर <laughs> तर फिडलराजा रो वाजवत होता तर आपला हा संबंध असा असताना त्यातला एक प्रसंग मला भयंकर अतिशय आपल्यासाठी लागू होईल असं वाटतं तो असा की जेव्हा ते खरोखर लयाला जात होतं तेव्हा रोम साम्राज्याचा जो प्रमुख होता त्याने आपल्या प्रधानांना आदेश दिला तर आदेश काय होता की गावोगाव जा मस्तपणे जादूचे प्रयोग कर मनोरंजनाचे प्रयोग लाव सरकशी लाव आणि लोकांना मनमुराद या सगळ्या मनोरंजनाच्या साधनांचा आनंद घेऊ दे जेणेकरून ते विचार करणार नाहीत हे खरोखर त्यांनी केलं हे अक्षरशः त्यांनी तसं केलं गावागाव सरकशी वगैरे लावल्या लोक मस्त मशगूल होते सगळे वा किती छान गंमत मज्जा वगैरे चाललेली आहे आणि नंतर जेव्हा आपल्या संदर्भामध्ये मी त्या इतिहासाकडे बघतो हो। त्यावेळेला जाणवतं की आपल्याकडे हे असंच चालत आलेलं आहे काही फार संबंध आहे याच्यामध्ये फरक आहे असं नाही आहे म्हणजे मी एकोणीसशे एक्क्याण्णवचा आपला मोठा आर्थिक संकटाचा काळ आणि रामायण आणि महाभारत मालिकेच्या लोकप्रियतेचा काळ हा तुम्ही काढून बघा हा जवळपास तोच आहे जवळपास नाही तोच आहे दोन हजार आठला आर्थिक संकट जगामध्ये आलं मोठी लेमन ब्रदर्स नावाची बँक बुडाली आय पी एल त्याच वेळेला आलेली आहे आय पी एल मुळात क्रिकेट हा भुक्कड सात देशांचा खेळ आहे हो, सात किंवा आठ आणि फार फार तर केनिया आणि अफगाणिस्तान पकडले तर अकरा किंवा बारा वगैरे तर त्यातल्या देशातल्या लुटूपुटूच्या स्पर्धेतल्या विजेत्याला जगतजिद्धा म्हणावं का ठीक आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जगत होत नाही आपण त्या क्षेत्रात म्हणून टाकतो की आपण जगत जिते झालो तर त्याच्या विजयामध्ये तो विजयाचा उन्माद एवढा होता मी मुंबईमध्ये राहत होतो अख्खी मुंबईची वाहतूक व्यवस्था तिथे कोलमडलेली होती कारण का तर त्या विजयी वीरांचं आय पी एल नावाची स्पर्धा जिंकणाऱ्या विजयी वीरांचं मुंबईच्या रस्त्यांवरनं स्वागत केलं जाणार होतं तिथे बँक बुडालेली आहे अमेरिकन अर्थव्यवस्था खड्ड्यामध्ये दे गेलेली आहे आपल्यासमोर मोठा गंभीर प्रसंग निर्माण झालेला आहे कुणालाही त्याची जा जाणीव नव्हती हे असं इतिहासाच्या टप्प्यावरती वारंवार होत राहतं अशा वेळेला पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो की हे सगळं सांगणारा कोणीतरी लागतो की हे तुम्ही वेड्यासारखे वावत जात वा आहे हे फार सगळा हा देखावा आहे त्या देखाव्याच्या पलीकडचं वास्तव काय आहे तशा विद्वानाची खरंच गरज असते दुर्दैवाने ते आपल्याकडे होत नाही आहे म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अनेक कारणं असतील त्याला त्यातलं एक मोठं कारण अर्थातच आम्ही आहोत प्रसारमाध्यमं त्याला आहेत कारण प्रसारमाध्यमांना हा 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 जो प्रकार आहे ना मी तर त्याच्या इतका विनोदी प्रसंगच पाहिलेला नाही आहे ना म्हणजे वर्तमानपत्रातील लोकं म्हणतात हल्ली लोकांना वाचायला आवडत नाही हे कमालच आहे म्हणजे उद्या मिठाई बनवणाऱ्याने ठरवलं की लोकांना हल्ली मिठाई बनवायला खाल्लेली आवडत नाही त्याला अर्थ आहे का काही उद्या चार्टर्ड अकाउंटनी ठरवलं की लोकांना हल्ली हिशोब करून घ्यायला आवडत नाही किंवा उद्या आणखी कोणी ठरवलं त्या त्या क्षेत्रातल्या संबंधितांनी की लोकांना तसं करून घ्यायला आवडत नाही हे जितकं मूर्खपणाचं आणि बालिशपणाचं आहे तितका हा माध्यमांचा सुद्धा हा खेळ तितकाच मूर्खपणाचा आणि बालिशपणाचा आहे की वाचायला आवडत नाही कसं वाचायला आवडेल असं वाचायला त्यांना पटेल असं वाचून त्यांना आनंद होईल थोडंसं काहीतरी मिळाल्याचा समाधान लाभेल असं द्यायला हवं ना या या प्रवृत्तीमुळे मी माध्यमांनीच सांगायचो की काय बोवा लोकांना हल्ली वाचायलाच नको असतं म्हणून आम्ही अग्रलेख बातमीपेक्षा थोडासा मोठा करणार किंवा आणखी काहीतरी लंगोट्या छोट्या छोट्या वापरणार रंगीबेरंगी फोटो वापरणार मग ते टाईम्सने तिथे पेज थ्री केलेलं असतं मग नागपूर किंवा औरंगाबादमध्येही पेज थ्री संस्कृती अशी एक उदयाला येणार तिथे पेड न्यूज आलेली असते तिथले पेड न्यूज कंपनीच्या पातळीवरती करत असतात वाईटच असतात ते सुद्धा टाईम्समध्ये करणारे मग इथे आपण आपले नगरसेवकाच्या पातळीवरती पेड न्यूज करायला जातो हे वाईट आहे अत्यंत वाईट आहे अशा वेळेला पुन्हा तोच मुद्दा की हे सगळं सांगणं कसं आवश्यक आहे याचं पुन्हा एकदा तुम्हाला गांभीर्याने सांगतो याची ही परिस्थिती गंमत म्हणून विनोदाचा आसरा घेऊन आपण हे सांगत असू पण ते विनोदामागे कारुण्य आहे हे या पातळीवरती आपण जगतो आहे विचाराला भयानक घाबरतो आहे विचारांना घाबरणारा महाराष्ट्र आत्ता इतका कधीच नव्हता बाकी सगळं चालेल तुम्ही विचार करायला लावू नका मग तो कृष्णेच्या पाणी वाटपाचा प्रश्न असेल सामाजिक परिस्थितीचा प्रश्न असेल जात प्रश्न असेल आणखी कुठला महाविद्यालयांचा प्रश्न असेल सगळ्यांना असं वरवरचं आणि छान शांतपणे एकंदर सगळ्यांना कुणाच्या डोक्याला त्रास होणार नाही अशा स्वरूपाच्या आपण या पातळीवरती येऊन पोचलेले आहोत विचारांना ओरखडा नको मेंदूला ओरखडा नको मग मनोरंजनाचं क्षेत्रसुद्धा चालेल मग कुठलेतरी तरी चम्मद वाली नाटक मालिका वगैरे वगैरे खूप लोकप्रिय होत असते ही कधी बदलणारी परिस्थिती मला प्रामाणिकपणे वाटतं माध्यमातला असल्यामुळे अधिक ह्या त्यातला तीव्र संघर्ष जाणवतो की ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही अवस्था ही खूप वाईट अवस्था आहे म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपण खूप छान सधन होत चाललेलो आहोत एक्क्याण्णव नंतर मध्यमवर्गाचं जे चित्र बदललेलं आहे ते तुम्ही आठवून बघा आता मध्यमवर्ग मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला या मध्यमवर्गाला आमचं उत्तम चाललं आहे असं म्हणायला आवडत नाही हे मला माहिती आहे किती वाईट आहे किती चाललं किती हाल आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाने एकंदर छान रडणं आपल्याला खूप कौतुकास्पद असतं आपल्या रक्तामध्येच ते आहे तर हा मध्यमवर्गाचा एकंदर जगण्याचा प्रवाह आहे किती उंचीनं किती रुंदीनं तो बदलला आहे बघा पण या वेळेला वैचारिक पातळीवरती आपण तेवढे वाढतोय का ह्याची तुलना करून बघा उत्तर तुम्हाला नाही असं दिसेल आणि हे आपल्याच संस्कृतीमध्ये होतंय हे जास्त दुःखदायक आहे म्हणजे तुम्ही अमेरिकेच्या पातळीवरती बघत असाल इंग्लंडच्या पातळीवरती बघत असाल जर्मनीचा मुद्दा तुम्ही आत्ताच्या निवडणुकांचा घ्या तिथे तसं नाही आहे तिथला मध्यमवर्ग हा विचार करणारा असू शकतो म्हणजे मला मध्यमवर्गाला विचार करायला आवडत नाही ही परिस्थिती इतकी वाईट वाटते मनापासून वाईट वाटते की मग निवडणुकीचा मुद्दा असेल एकंदर शासनासमोरचे कार्यक्रम पत्रिकेवरचे काही मुद्दे असतील मध्यमवर्गाला याच्यामध्ये स्थानच नसतं तर एकंदर आर्थिक व्यवस्थेचा मध्यमवर्ग हा जर गाभा आहे असं जर मानलं तर त्याच्या विचारांना काहीतरी एक महत्त्वाचं स्थान असायला हवं पण ते स्थान नाही आहे याचं कारण मध्यमवर्गाने विचार करणंच सोडलेलं आहे आपल्याला काय त्याच्यात स्थान आहे आपल्याला कोण विचारतो हो किंवा आपल्याला काय करायचं आहे बोआ वगैरे अशा स्वरूपाच्या सर्वसाधारण प्रतिक्रिया येत असतात हे वाईट आहे म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि याचा फटका हा आत्ता तुमच्या आमच्या पिढीला बसणार नाही आहे आणखी एक वीस एक वर्षानंतर जी पिढी तरुण इथे दिसतात त्यांची पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा त्यांना कळेल की नाही आपल्याला विचार करायचं स्वातंत्र्यच आपण गमावून बसलेलो आहोत कारण ह्या व्यवस्थेचा जो एकंदर तो रेटा असतो ती व्यवस्था समजवून सांगणं आणि त्या व्यवस्थेला दरारा वाटेल अशी विद्वत्ता असणं ही काळाची गरज आहे प्रत्येक कालखंडामध्ये मा मग तो पेशवांचा असेल शिवाजी महाराजांचा असेल आणखी कुणाचा असेल एक तटस्थ विद्वान हा कायम आदरणीयच असायला हवा तर तटस्थ विद्वानाची उंची ह्या सर्व एकंदर ज्या व्यावहारिक गोष्टींच्या पलीकडे जाणारीच असायला हवी तो तटस्थ विद्वान हा आपण कालभग्यच करून टाकलेला आहे विचाराच्या पातळीवरती आपण तो पूर्णपणे घालून टाकलेलो आहोत त्यामुळे आहे कसं की हे सगळं असं पचपचित पातळीवरती खूप छान वाटत चाललेलं आहे त्यामुळे मला या पुस्तकामध्ये लेख लिहिताना मला हा मुद्दा महत्वाचा वाटला की नव्या कुरुनकरांची गरज पण तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा विचार म्हणून जेव्हा आता मी त्याच्याकडे बघतो ना तेव्हा खरंच मला हा प्रश्न पडतो की ही व्यवस्था लक्षात घेतली तर आजच्या समाजाला कुरुनकर पचले असते का प्रामाणिकपणे सांगतो उत्तर नाही येईल त्याचं कारण ज्या निर्भीडपणे या माणसाने विचार मांडले ती निर्भीडता त्या विचारांना ताकद देणारी वृत्ती आपण पूर्णपणे गमावून बसलेलो आहोत भांडारकर संस्थेवरचा हल्ला त्याचं एक एकमेव उदाहरण आहे ठराविक विषयांची चर्चाच आपण बंद केलेली आहे कारण आत्ता जे गुडबुलीजींच्या भाषणामध्ये मुद्दा होता तो तंतोतंत खरा आहे मी माध्यमात असल्यामुळे हा अनुभव तो आहे जशी सनातनवाद्यांची एक पूर्णपणे दादागिरी किंवा दहशत आहे तसं पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांची सुद्धा दहशत झालेली आहे ती दहशत मोडण्याची ताकद कुरुंदकरांनी तेव्हाही दाखवलेली होती आणि आता तशी ती दाखवायला हवी कारण तुमचं सुद्धा चुकतंय हे सांगणारा तसा अधिकारवाणीचा विद्वान आपण गमावून बसलेलो आहोत आणि त्या विद्वानाला किंमत द्यायची सवय आपण घालून टाकलेली आहे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे विधान धक्कादायक वाटेल पण हे शंभर टक्के खरं आहे म्हणजे मग अनेक अनेक तुम्हाला दाखले देता येतील की मेधा पाटकर त्यांचं काम त्यांच्या क्षेत्रातलं मोठं आम्हाला मान्यते त्या त्या अधिकारीच आहेत पण धरणाची उंची हा बाबा आमटेंच्या अभ्यासाचा विषय आहे का हा हा मेधा पाटकर यांनी सांगावा असा विषय आहे का तुम्ही त्या धरणाच्यामुळे होणाऱ्या प्रस्ता विस्थापितांचं एकंदर पुनर्वसन हे सगळे तपशिलाचे मुद्दे आहेत पण आम्ही पुरोग आम्ही म्हणून घेणारे आहोत किंवा आम्ही नैतिकदृष्ट्या चांगले स्वच्छ तथा आहोत म्हणून आम्ही तुम्हाला काहीही सांगू आणि ते तुम्ही ऐकायला हवं हा पातळीवरचा एक जो गंड तयार होतो आहे ना हा अत्यंत धोकादायक आहे त्या गंडाला प्रसारमाध्यमं बळी आहेत त्या गंडाला प्रसारमाध्यमांच्यामुळे तुम्ही आम्ही शरण जातोय हे तुम्ही विचार करून बघा मग काही माणसांचं केवळ ऐकायचं का तुझा काय संबंध बाबा रे या क्षेत्राशी असं नाही ते होऊ शकत नाही पण काही माणसांचं तथाकथित पुरोगामीव आणि आम्ही पुरोगामी आहोत म्हणून आमचं बरोबर आणि हे का तर हे प्रतिगामी आहेत म्हणून त्यांचं चुकीचं हे हे भयंकर आहे म्हणजे मला खरंच विनोद शिरसाट इथे आले असते तर बरं झालं असतं कारण हा मुद्दा तिथे मला त्यांच्यासमोर मांडायचा होता की नरेंद्र दाभोळकरांचं जाणं चूकच आहे दुर्दैवी आहे मान्यच आहे त्याच्याविषयी त्याच्या निर्भसना त्या ते करणाऱ्यांची करावी तितकी कमीच आहे त्याविषयी जराही मनामध्ये शंका नाही पण म्हणून त्यांच्यानंतर साधनेचा विश्वस्त म्हणून हमी दाभोळकरच तुम्हाला दिसावा एखाद्या दुसऱ्या विरोधी गटातल्या माणसांनी जर तसं केलं असतं तर घराणेशाहीचा आरोप झाला असता इथे तो नाही करायचा का ही ही विचारवंतांची किंवा तथाकथित तथाकथित इथे शब्द जास्त योग्य पडेल त्यांच्या विचारवंतांची दहशत ही आपण किती घ्यायची हा प्रश्न आहे कारण त्या प्रश्न त्या दहशतीला पूर्णपणे जोमाने सामोरं जाऊ शकेल असा सम्यक वृत्ती असलेला सम्यक निष्ठा असलेला सम्यक बुद्धी असलेला विचारांचा एकंदर स्रोत असतो तो आपण पूर्णपणे घालवून बसलेलो आहोत म्हणजे माझ्या आणि झालंय कसं की त्यांच्या त्यांच्या विचारांचाच एकंदर उदो उदो मग अमुक वर्तमानपत्र असेल तर त्यांनी तशाच पद्धतीने जायला हवं कारण तो आपल्या गोटातला आहे अमुक मासिक किंवा साप्ताहिक असेल त्यांनी तसंच जायला हवं कारण तो तो आपल्या आपल्यामधला आहे विचारायला तुमचं आमचं नसतं विचार हा विचारत असतो हे तुमचं आमच्या पातळीवरती म्हणजे हे आपण इतक्या पातळीवरती इतक्या वाईट पातळीवरती घेऊन गेलेलो हो आहोत की काही क्षेत्रातले किंवा माझ्याशी सहमत नसलेले विचारांची माणसं ही विचारवंतच नाहीत असं मानण्यापर्यंत आपली पद्धत एकंदर जगण्याची परिस्थिती आलेली आहे तुम्ही खरं आहे की नाही काढून बघा विचार करून बघा मनातल्या मनात तसं आहे शंभर टक्के आहे आणि ते जाणवतं मला की नाही 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 तो म्हणजे मग मग भैरुरतन ना नावं घेतोय ही काय म्हणतात त्याला उदाहरणार्थ स्वच्छ व्हावीत यासाठी घेतोय व्यक्तिगत काही मला काही घेणं देणं या लोकांची कुणाशीच नाही आहे सुदैवानी पगारात उत्तम भागतं आणि कुणाकडे बदल्या बिल्ल्या किंवा घर आणि आदर्शमध्ये फ्लॅट असं काही करायला जावं लागत नाही तर <laughs> सांगायचा मुद्दा आता काही अमुक एका संस्थेचा उदाहरणार्थ रतन जमाणे तो पुरस्कार कुणाला मिळणार हे हे ठरतं कळतंच की यांनाच मिळणार तो असायला हवा म्हणजे पुस्तक आज जाहीर झालं की उद्या पुरस्कार दिला पण जातो अरे तुम्ही वाचा तरी कारण काय नाही नाही तो आपल्यापैकी आहे आपल्यापैकी आहे हे हे, हे महाराष्ट्रात सुरू झाले ना अत्यंत विचाराच्या क्षेत्रामध्ये आपण दळभद्री जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सुधारत चाललेले आहोत वैचारिकदृष्ट्या दळभद्री होत चाललेलो आहोत आणि विचारांना घाबरणाराची जी पद्धत सुरू झालेली आहे आणि वैचारिक दहशतवाद सुरू झालेला आहे हा महाराष्ट्राला पूर्णपणे प्रतिगामी करणार आहे पुरोगाम्यांचा जरी विचार आता दहशतवाद असला तरी तो अंतिमतः प्रतिगामीच ठरतो कारण विचाराच्या क्षेत्रात दहशतवाद असता कामा नाही हे कुठेतरी समजून घ्यायची वेळ आलेली आहे आणि हे त्यावेळेला सुद्धा कुरुंदकरांसारख्याने समाजवाद्यांवरती त्यांनी लिहिलेले असतील सावरकरांवरती काही त्यांचं लिखाण असेल हा मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा गुण होता म्हणजे नंगेसे खुदा बी डरताय अशा स्वरूपाची एक म्हण आहे तर त्याला खरोखर खुदा घाबरतो की नाही किंवा असतो की ते मला माहिती नाही पण नंगे या याला जर म म्हणायचं असेल तर मला तो विचारवंत असं तिथे म्हणायला हवं की त्याला तो असं घाबरला पाहिजे विचार विचाराचा जे ताकद आहे ना की पूर्णपणे ही अशी मोठ्या प्रमाणावरती अशा त्याच्या ऊर्जेमध्ये आणि त्याच्या पूर्णपणे तटस्थपणे विश्लेषण करण्याच्या वृत्तीमध्ये असायला हवी ती आपण मोठ्या प्रमाणावरती घाबरतो आहे आणि हा माध्यमातून असल्यामुळे मला हा त्रास जाणवतो आतमध्ये की नाही तू अमुकवरती लिहिलंस ना तर ते तुला असा शिक्का मारतील आता माझ्या बाबतीत थोडासा पंचायत अशी होती की त्यांना शिक्का कुठला मारावा हे कळत नाहीये संघवाल्यांना हा संघवाल्यांचा आहे असं म्हणावं तर मध्यंतरी एक काही ठिकाणी संघानेच माझ्यावरती बहिष्कार घाला अशा स्वरूपाचे संदेश वगैरे दिलेले होते हा मग यांच्यामध्ये आहे म्हणणारा असं त्याचं नामकरण करावं तर मूर्ती नाही या शिव्या घालतो म्हणजे नक्की चाललंय काय मला असं वाटतं की हे चाललंय का असा जर प्रश्न पडत असेल तर ती केवळ गुरुंकरांची जी काही पुण्याई आहे विचारांच्या क्षेत्रामधली ती मला असं वाटतं की यामध्ये मला उपयोगाला येते आणि त्या पुण्याईच्या बळावरती किती काय काढायचं हा प्रश्न आहे ती माझ्या पिढीपर्यंत आहे पुढच्या पिढीपर्यंत ती जायला हवी आणि त्यासाठी हे असं मोठं विचारधन हे चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर यायला हवं विचार करायची सवय लावून घ्यायला हवी भी। विचारांच्या अनुषंगानं मांडणी करण्याची सवय लावून घ्यायला हवी ती आपण मोठ्या प्रमाणावरती घालवून टाकलेली आहे खरोखर काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे आणि हा जो मुद्दा आहे की विचारणारा घाबरणारा महाराष्ट्र हे चांगलं लक्षण नाही आहे म्हणजे ज्या महाराष्ट्राने अत्यंत तेजस्वी अत्यंत दैदीप्यमान किंवा त्यांच्या विचारांची भीती वाटावी अशा स्वरूपाचे विद्वान दिले त्या महाराष्ट्रामध्ये विचारांचा दिवा असा मिणमिणता होणं हे मला असं वाटतं एक मराठी म्हणून मला खूप कमीपणाचं वाटतं त्यामुळे त्या दिव्याची एक चांगली तेजाळ अशी म्हणता येईल अशा, अशा स्वरूपाची अनुभूती या पुस्तकाच्या निमित्तानं येणार होती त्या अनुभवात मला सामील करून घ्यायची संधी दिली याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि करूनकर परिवाराचे आभार मानतो प्रामाणिकपणे सांगतो हा माध्यमांमधना असल्यामुळे तो एक आतमध्ये असून या सगळ्याकडे बघण्याचा जो खेळ करावा लागतो तो बघितला की आपण किती विचारांच्या पातळीवरती खुजे होत चाललेलो आहोत बाकी सगळ्या प्रगतीमध्ये आघाडीवर जातो आहे पण विचारांच्या बाबतीमध्ये मात्र मला की तीजी, तीजी ती जी ती जी एक मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झालेली आहे ती रोखायला हवी अशा प्रसंगी गुरुंदकरांसारख्या वाङ्मयाचं पुन्हा एकदा परिशीलन करणं पुन्हा एकदा तो जवळनं अभ्यासणं वाचन करणं हा एक त्यातला चांगला ता ता मार्ग असू शकतो असं प्रामाणिकपणे मला वाटतं प्रामाणिकपणे मी पुन्हा एकदा अधोरेखित असं करतो याचं कारण असं की आ, आ, कुरुंकरांच्या भूमीमध्ये येऊन म्हणून असं बोलायचं अशी एक व्याख्या द्यायची म्हणून चातुर्यही असते ती माझ्याकडे नाही हे हा कार्यक्रम पुण्यातही असता तरी मी असंच म्हणालो असतो त्यामुळे त्या प्रामाणिकपणातनं सांगतो की अशा स्वरूपाच्या वाङ्मयाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा विचाराच्या दिशेने एकंदर जायची सवय आपल्या सगळ्यांना लागावी या शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि रजा घेतो आपल्या सगळ्यांचे एकदा धन्यवाद